आणि आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मतभेद नाहीत, तसंच काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अजून तरी मतभेद नसल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया. वंचित आणि शिवसेनेची युती, जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. वंचित महाविकास आघाडीचाच भाग, जागा वाटप अंतिम टप्प्यात, प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान होईल, संजय राऊतांची माहिती. पंकजा मुंडेंचा सरकार विरोधातच आंदोलनाचा इशारा, गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून कामं होत नाहीत, शरद पवारांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचा इशारा. शिंदे गट आणि अजित पवार गटाला लोकसभेच्या समसमान जागा मिळाव्यात, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. निवडून येणाऱ्याला माहिती कोण कुणामुळे निवडून आलेला आहे, आणि निवडून आणणाऱ्यालाही माहिती कोण कुणामुळे निवडून आलंय, अजित पवारांची प्रतिक्रिया. सुळे कोल्हेंना अजित पवारांनी निवडून आणल्याचं चाकणकरांनी विधान केलं होतं. मला कोल्हे म्हणाले, माझ्या व्यवसायावर परिणाम झालाय, मला राजकारण बंद करायचंय, तेव्हाच ते भेकडासारखे पळाले होते. अमोल कोल्हेंवर हसन मुश्रीफ यांची सडकून टीका. समोरचे अव्वाच्या सव्वा आकडे सांगतात तर मला एकदाच काय ती जनगणना करा, प्रश्न कायमचाच संपेल, छगन भुजबळांची सरकारकडे मागणी. जालन्यामधल्या बाने गावात जरांगेंचं बैलगाडीमधून मिरवणूक काढत स्वागत, शेकडो महिलांकडून फुलांचा वर्षाव, मोठ्या संख्येनं मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्याचं जरांगेंचं आवाहन. समोरच्यांच्या मागण्या वाढतच चालल्यात, भुजबळांची जरांगेंचं नाव न घेता टीका, तर राज्यभरात जातीय जनगणना करण्याची मागणी.